लोकांच्या सतत तक्रारी येतात पण सर्वसाधारण पुस्तक आपण या येथे अप्रोच करायचा प्रयत्न केला होत नाही. आम्ही सहकार आयुक्तांची भेट घेतली होती, सहकार आयुक्तांची भेट घेऊन त्यांना तक्रार केली. सहकार आयुक्तांनी याच्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्या संदर्भात चौकशी करायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं की एप्रिल 2019 RBI सहकार खात्याला कळवलं होतं की या आम्हाला काही याच्यामध्ये सस्पिशियस वाटतं, तपासणी करा. पण त्याच्या संदर्भामध्ये कुठलीही तपासणी झाली नाही. मग ऑक्टोबर नोव्हेंबर महिना निवडणुकांमध्ये गेला आणि मग निवडणुका संपल्या तसे ठेवीदार जास्त संख्येनं पुन्हा आम्हाला अप्रोच करायला लागले की आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही आमच्या तक्रारीमध्ये लक्ष देत नाही आहात आणि म्हणून अशा वेळेला काय करायचं. पुन्हा किरीट तुम्हाला साहेबांकडे गेलो आणि मग आमच्या सहकार खात्यांमध्ये सहकार आयुक्त या सगळ्या मंडळींकडे भेटीगाठी, RBI त्यांचे जे डायरेक्टर आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत, त्यांच्याकडे भेटीगाठी झाल्या. पण कुठल्याही पद्धतीनं कॉन्क्रीट अशा पद्धतीचं काही हातात येत नव्हतं. शेवटी RBI आम्हाला मोर्चा काढावा लागला. मुंबईला बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ठेवीदारांच्या सोबत आम्ही RBI वरती मोर्चा काढला. त्यांच्याशी तिथं त्यावेळेला मोर्चा काढला, त्या दिवशी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये पुन्हा आम्ही सांगितलं की इतकं सगळं तुमच्या समोर आहे, तुम्ही कारवाई का करत नाही. सरकार खात्यानं मधल्या कालावधीमध्ये सातत्यानं आम्ही सांगितल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑडिट करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिल्या, स्पेशल ऑडिट. हे स्पेशल ऑडिट झालं, त्याचा अहवाल डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सबमिट केला आणि मग त्या ऑडिटच्या आधारे त्या ऑडिटचा रिपोर्ट मधल्या कालावधीमध्ये किरीटी सोमय्या आमच्या सोबत होते, त्यामुळे आम्हाला तो रिपोर्ट मिळाला. त्या रिपोर्टमधल्या सगळ्या फाइंडिंग